बऱ्या झालेल्या रुग्णांनाही होतोय कोरोना। आयसीएमआरच्या संशोधनात धक्कादायक बाब उघड। एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा का होतोय कोरोना? कोरोनाने देशात पुन्हा एकदा डोकं वर काढले। राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सरासरी 40,000 इतकी झाली। विशेष म्हणजे यात नव्या रुग्णांसोबत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे। एखाद्या रुग्णाला दोनदा कोरोना झाल्यास त्याला रीइन्फेक्शन असं म्हटलं जातं। याबाबत भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन परिषदेनं म्हणजेच आयसीएमआरनं 1300 कोरोना बाधितांच्या अहवालाचा अभ्यास करून संशोधन केलंय। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केल्यानंतर किमान 2 आठवडे कोरोना चाचणी केली जात नाही, कारण कोरोना विषाणूचे निरुपद्रवी निर्जीव कण रुग्णाच्या रक्तात 2 महिने राहतात। अशा कणांमुळे रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो। 102 दिवसानंतर पुन्हा चाचणी केल्यास आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला रिइन्फेक्शन म्हटलं जातं। यामागे रुग्णाचा निष्काळजीपणा आणि कोरोनाचा बदलता स्ट्रेन ही 2 प्रमुख कारणं आहेत। बऱ्याच वेळा आपल्यात अँटीबॉडीज आहेत, आता पुन्हा कोरोना होणार नाही या भ्रमात राहून अनेक रुग्ण बेफिकिरीनं वावरत आहेत। स्वाभाविकच अशा रुग्णांना कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते। तर दुसरीकडे कोरोनाचा स्ट्रेन सातत्यानं बदलतोय। नव्या स्ट्रेन रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीवर भारी पडत असल्यानं कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोरोना हे एअरबॉर्न इन्फेक्शन आहे, हवेतनं पसरणार आहे। सध्या वातावरणातच व्हायरस अनेक ठिकाणी रॅम्पंट सगळीकडे आहे, त्यामुळे जेव्हा आपली इम्युनिटी लो होते किंवा स्ट्रेस असतो काही असतो, तर अशा ह्याच्यात जर तुम्ही संपर्कात आला आणि तुम्हाला ते व्हायरल इन्फेक्शन झालं तर तुम्हाला ते पुन्हा रिपीट व्हायची शक्यताही यामध्ये जास्त असते। आयसीएमआरच्या अहवालानुसार पुन्हा कोरोना होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्णांच्या 4.5% इतकं आहे। असं असलं तरी कोरोनाचा बदलता स्ट्रेन तुमच्यावर पाळत ठेवून आहे, त्यामुळे आपल्यात अँटीबॉडीज आहेत, आपल्याला काहीच होणार नाही या भ्रमात राहून कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईतल्या मुलुंड भागात एका व्यापाऱ्याला बोगस पोलीस बनवून लुटणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी बेड्यात ठोकले आहेत। मुलुंडच्या निलमनगर इथं बँकेत विविध व्यापाऱ्यांचे 27 लाख रुपये भरण्यासाठी फिर्यादी जिग्नेश शाह जात होते, यावेळी त्यांना शशिकांत म्हात्रेनं पोलिसांचा युनिफॉर्म घालून थांबवलं। त्याच्यासोबत त्याची टोळी देखील होती, त्यांना लायसन्स कागदपत्रांची विचारणा केली। छत्रपतींचा विचार म्हणजे